दरम्यान मनपा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं हायटेक प्रचार मोहिमेचा शुभारंभ काल बडनेर येथे करण्यात आला. यावेळी युवा स्वाभिमान पक्षाच्या रवी राणा यांनी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. बडनेरावासियांना बेलोरा ते नांदगाव पेठ ते MIDC पर्यंत मेट्रो ट्रेन बनवण्याचं आश्वासन दिलंय. संपूर्ण मनपा क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्याची ग्वाही यावेळी आमदार राणा व नवनीत राणा यांनी दिली आहे. येत्या मनपा निवडणुकीत आमदार राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर जबरदस्त आव्हान उभं केलंय. महानगरपालिका ज्या पद्धतीनं 20 वर्षापासून वर्षानुवर्ष मागेमागे होत चाललेली आहे आणि एकच संकल्प घेऊन युवा स्वाभिमान पार्टी मैदानामध्ये उतरली आहे, तो विकासाचा. सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रकल्प बेलोरा एअरपोर्टपासनं तर नांदगाव पेठ MIDC पर्यंत ज्यापर्यंत ज्याप्रमाणे नागपूर मुंबई पुणा या धर्तीवरची मेट्रो सुरू आहे, त्याच धर्तीवरची मेट्रो अमरावतीमध्ये सुरू होणार आहे. याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे रेल्वेमंत्र्याकडे तो प्रस्ताव गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये ह्या मेट्रो धावली पाहिजे.